एव्हरेस्टवीर रफिक शेख यांचा औरंगाबाद पोलीस प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती. संत तुकाराम नाट्यगृह येथे औरंगाबाद पोलीस प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने एव्हरेस्टवीर शेख रफिक याला पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, इम्तियाज जलील, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, प्रख्यात क्रीडा मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम, मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी आदीसह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र पोलीस दलातील कॉन्स्टेबल माउंट एव्हरेस्टवीर शेख रफी हा पोलीस दलाचा आयकॉन आहे. त्याची जिद्द, मेहनतीची प्रेरणा घेऊन पोलिसांनी व युवकांनी पुढे जावं असे प्रतिपादन पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी यावेळी केलं. मी या सगळ्या अडचणी आणि समस्या तुमचा मोठा उत्साह तुमच्या वेळी काही जणांच्या मनामध्ये निदान कळसू पाहिजे तरी शिखर करावं सरसर करावं असं काहीतरी असेल, पण एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी ते शिखर काबीज केलेलं आहे आपल्या सगळ्यांसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आदरणीय खैरे साहेबांनी यांना सांगितलं त्यांना डायरेक्ट प्रमोशन द्यावं. शासनाचा खैरे साहेब अतिशय चांगला पॉझिटिव्ह दृष्टिकोन आहे. कारण मी मला एक मेसेज फिरत फिरत आला की हेलिकॉप्टरच्या खर्चासाठी जवळजवळ 10 लाख रुपये खर्च झालेले आहे. मी सहज मुद्दा म्हणून सीएम साहेबांचा माझ्याकडे मोबाईल असल्यामुळे जो SMS फॉरवर्ड केला सरांना की सर आता 10 लाख रुपये खर्च झालेला आहे, मी फोन करून विचारले एकूण किती खर्च झालाय सांग. 30, 40, 50 लाख जेवढा खर्च झालेला आहे तेवढा सगळा खर्च आपण त्याच्यावरचा करू आणि आता आम्ही एक फॉर्मल प्रपोजल शासनाला सबमिट करणार आहोत जेणेकरून त्याचा सगळा खर्च दिला जाईल. त्यामुळे शासन हे अतिशय पॉझिटिव्हली याला बांधील म्हणून पाहते. त्याच्या यशाचा आम्हा सगळ्यांना खूप अभिमान आहे. त्याच्या पाठीमागं त्याला त्याच्या प्रमोशन दिलं जाईल. हे आमचे रोल मॉडेल आहेत, हे आमचे आदर्श आहेत. आमच्या मुलांना, आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्या तरुणांना यांच्याकडनं प्रेरणा घ्यायची आणि आपली ऊर्जा जी आहे ती सकारात्मक दिशेला कशी न्यायची यांच्याकडनं शिकलं पाहिजे. खूप छान कवितेच्या ओळी आहे. टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, टू फाईट द अनरिचेबल फो, टू ट्राय वेन युअर आर्म्स आर टू वेरी. माझ्या हात पाय बाहू शरीर थकलेलं आहे त्यावेळेला मला एव्हरेस्ट दिसते ते गाठण्यासाठी मला एक एक पाऊल टाकायचं आहे.